जय शिवराय मित्रांनो मराठी युटूब चॅनलमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्या घराचे काम चालू असल्यामुळे मित्रांनो आपले व्हिडिओ दोन किंवा तीन दिवसानंतर येत आहे त्यामुळे मित्रांनो आपण जे व्हिडिओ आहे ते डेली पाहत चाल आपले व्हिडिओ घर बांधल्यानंतर आपले घराचे काम पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो ते येत चालतील त्यामुळे मित्रांनो आपल्याला थोडे लेट होत आहे त्यामुळे सॉरी कारण मी आपले जे व्हिडिओ आहे ते घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे कारण काम असल्यामुळे ते लवकर लवकर येत नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण डबक्या पावल्याने आणि अशा प्रकारे काही सॉंग आहे ते सॉन्गवर आपण आजची व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्ती झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमाक कोड लिंक अनसेक्युबेड कोड लिंक इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल आणि जर तुमच्याकडे विदाउटमाचे अलर्ट मोशन अप्लिकेशन असेल नवीन व्हर्जनचे तर मित्रांनो मी ते टेलिग्राम चॅनल पिन करून ठेवलेले आहेत तर आपण तिथून जाऊन ती इन्स्टॉल करून घेऊ शकता तर मित्रांनो इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे ना स्क्रीनवर पाहायला मिळत असेल मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर प्रिय जर हवा असेल तर इंस्टाग्राम इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्राम सर्व प्रियो अपलोड करत असतो इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे नावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल आणि चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम मला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्रे व्हिडिओ लाईक केलं व्हिडिओ लाइक करा आणि शेअर करायला दिसू नका आपल्या चॅनल मित्रांनो अशा प्रकार मार्ट म्हणून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते आणि व्हिडिओ एडिट करण्यासाठी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ

दबक्या पावलानी आली माझी न झाली एका वाघाची शिकार एका धरणी न केली धबक्या पावलानी आली माझी मालकी न झाली एका

कलर फिल्डवर क्लिक करायचं आहे ऑप्शनवर क्लिक करायची आहे आणि ज्या फोल्डरमध्ये मटेल ठेवली असेल ते फोल्डर आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे ते मित्रांनो यामध्ये आपण मिक्स फोटो इथे ॲड केलेले आहे तुम्हाला ज्याची फोटो ॲड करायचे असेल त्याची फोटो तुम्ही ॲड करू शकता आता बॅग मित्रांनो हा जो फोटो आहे ती मी प्लसवर करून इथे ॲड करून घेतलेला आहे फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर थोडी बॅग यायची आहे मुव ट्रान्सफॉर् क्लिकून अशा प्रकारे फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो थोडे बॅग यायचे आहे आणि आज दुसरं जे ग्रुप आहे त्यावर क्लिक करायचे आहे सॉरी मित्रांनो दुसऱ्या ग्रुपवर क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे सुद्धा तुम्हाला हिरोर पाहिलं त्यावर क्लिक करायच्या कलर फिल्डवर क्लिक करायची आहे ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि कोणताही एक परत दुसरा फोटो इथे ॲड करून घ्यायचा बघ मी हा जो फोटो आहे इथे ॲड करून घेतो तर बघा प्लस क्लिक मी इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बॅग घेऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो हा जो ग्रुप बघा किती लहान झालेला आहे ती मित्रांनो सिंपल या ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपण इथे समोर येऊन जायचे आहे इथपर्यंत हे डबल बिज मार्क आहे तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचं आहे तिथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो आपल्याला ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि ऑप्शन क्लिक करून ते वाढून घ्यायचे आहे म्हणजे असे बघा दोन ग्रुप इथे वर्षी इथे ती होऊन जाईल त्यानंतर ते परत स्टार्ट लावायचे प्लस ओ क्लिक करायचे मीडिया क्लिक करायचं आहे कोणताही एक फोटो आपल्याला ते घेऊन घ्यायचा बघ मी हा जे फोटो इथे घेतो आणि वरती प्लस क्लिक वरती तीन डॉटावर क्लिक होऊन कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायची आहे आणि हा फोटो मित्रांनो डबल बिल्स मार्क आहे तिथपर्यंत ते वाढून घ्यायचा आहे त्यानंतर हा फोटो मित्रांनो आपल्याला ते बॅकग्राऊंडला ॲड करायचा आहे त्यासाठी मित्रांनो या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आणि असे आपल्याला ॲडओ ते ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर ते समोर यायचे प्लसवर क्लिकायचे मीडिओ क्लिक करायच्या आणि तिथून समोर मित्रांनो आपल्याला ते ॲड करचे बघा अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये फोटो ॲड करायचा आहे परत प्लसवर क्लिक करायचे मीडिओ क्लिक करायचा आहे कोणताही फोटो घ्यायचा आहे वरती तीन टाटा क्लिकून कॉम्पटिशन एरिओ किंवा तिररो क्लिकून समजा कट करायचा अशा प्रकारची उत्तम सर्व फोटो ॲड करत जायचे ते मित्रांनो एकदा सर्व फोटो ॲड करून घेतो आणि व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर इथे स्टार्टला यायचे स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डबल ब्रेस मार्क पाहाय मिळत आहे तिथपर्यंत येऊन जायचं ग्रुपपर्यंत प्लस व क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आहे मी तुम्हाला कार्बिन कार्बारिन म्हणून अशा प्रकारे टिक्स बिनची दिले ते घ्यायचे आहे मोठ क्लिक करून व्यवस्थित सेंटरला इथे ॲड करून घ्यायचे त्यानंतर पुन्हा रिशे यायचे थोडे बॅग आहे या ऑप्शनवर करून पुणे ओडिओ लागून ते ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो परत इथपर्यंत येऊन जायचं आहे प्लसवर क्लिक करायचा आहे कोणता एक शेप घ्यायचा आहे वरती जिन डॉट व फिल फिल्ल कॉम्पिटीन एरिया क्लिक करायचा आहे त्यानंतर कलर फिलवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे ब्लॅक कलर आपल्या खालच्या सेटला घ्यायचा आहे व्हाईट कलर आपल्या ते सेंटरला इथे घेऊन घ्यायचं आहे ऑप्शनला क्लिक करायचं अशा प्रकारे व्यवस्थित त्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे या कलरवर क्लिक करायचं आहे हा कलर पुढे करायचा आणि बरोबर क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो परत तिथे शोर्ट पण द्यायचे आहे आणि ऑप्शन क्लिक करून ते वाढून घ्यायचे आणि आपलं जे कार्बारीन ऑप्शन आहे ते कार्बारीन आपल्याला ते वर घ्यायचे आहे अशा प्रकारे टेक्स्ट ऍड केल्यानंतर मित्रांनो स्टार्टला जायचं आहे प्लसवर क्लिक करायचा आहे कोणता एक शेप घ्यायचा आहे वरती तीन डॉट क्लिक करून स्टेज टू कॉम्पिटिशन क्लिक करायचं आहे पूर्ण एवढ्याच्या शेवटी यायचे ऑप्शन पूर्ण एवढी लोक घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो हा जो शेप आहे तो आपल्याला इथे चेंज करायचा आहे कारण मित्रांनो हा शेप इथे दुसऱ्या झालेल्या आहेत आपल्याला चौकणी घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित ॲड होऊन जाईल तर हा चौकणी घ्यायचा वर तीन डॉ टेस्ट टू कॉम्बिनेशन रोखले करायचा आहे पूर्ण एवढी शेवटी यायचे ऑप्शन क्लिक करून घ्यायचे बॉर्डर शॉट डोकली करायची स्ट्रोक आणि क्लिक करून याचा जो कलर आहे आपलं व्हाईट घेऊन घ्यायचा थोडी बॅग घ्यायची आहे आणि आपलं लेंथ इथे दहापर्यंत ते वाढून घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे कलर फिलो क्लिक करायचा आहे या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि हा कलर फुलन इरेज करून टाकायचा आणि बरोबर क्लिक करायचा आहे त्यानंतर बॉर्डर व्यवस्थित इथे ॲड होऊन जाईल त्यानंतर पर स्टार्ट प्लस प्लसवर क्लिक करायचं आहे मीडिओ क्लिक करायचं आहे तुमच्या चॅनलचा जो लोबो असेल ते लोबो इथे ॲड करून घ्यायचा जे मित्रांनो माझ्या चॅनलचा इथे लोगो ॲड करून घेतो तर बघा अशा प्रकारे मी लोगो तयार केलेला आहे तर प्लसवर क्लिक करून मी ते ॲड केलेलं आहे त्यानंतर मग ट्रान्सपोर् क्लिकून झुमो क्लिकून साईज थोडी कमी करायची हे ऑप्शन लोकून कोणत्या ठिकाणी तुम्हाला लो ॲड करायचं त्या ठिकाणी ॲड करू शकता बघा वरती या ठिकाणी ते ॲड केले आहे त्यानंतर पूर्ण रुजी शेवटी यायचे या ऑप्शन पूर्ण इथे लवून घ्यायचे ब अशा प्रकारे व्यवस्थित आपण इथे मटेरियल सुद्धा व्यवस्थित सेट केलेला आहे आणि इथे आपले जे टेक्स आहेत टेक्स्टसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो ते टेक्स इथे आपल्या डिलीट झालेलं आहे तर मित्रांनो ते टेक्स आपण इथे ॲड करून घेऊया ते मित्रांनो टेक्स ॲड करण्यासाठी मित्रांनो मी एकदा लगेच टॅक्स ॲड करून देतो तुम्हाला नंतर तुम्ही इथे ॲड करून देऊ शकता तर मित्रांनो एकदा लगेच तिथे टॅक्स तिथे लिहून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे तिथे लिहून घेतलेला आहे कारण हा टॅक्स इथे डिलीट झालेल्या होत्या त्यामुळे मी परत इथे लिहिलेलं आहे तर मित्रांनो हे जे टेक्स आहे त्या आपल्या इथे खाली घ्यायचे आहे तर मित्रांनो ही टेक्स मित्रांनो आपण खाली घेऊन घेऊया तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही टक्सी तीन डॉक्टर लिहून आपल्याला खाली घ्यायची अशा प्रकारे घेतलेली आहे त्यानंतर दुसरीसुद्धा आपल्याला इथे खाली घ्यायचे आहे तर मित्रांनो आपल्याला व्यवस्थित इथे खाली घेऊन घ्यायच्या अशा प्रकारे मित्रांनो खाली घ्यायचे आपल्या या ग्रुपच्या खाली आपल्याला घेऊन घ्यायचे आहे तरह ही सुद्धा आपल्या व्यवस्थित आपल्याला खाली घेऊन घ्यायची आहे ही सुद्धा आपल्या व्यवस्थित खाली घेऊन घ्यायची आहे मित्रांनो व्यवस्थित खाली घेऊन घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्या जे बॅकग्राऊंडला आपण इथे ॲड केलेलं आहे तर मित्रांनो हे जे आपले टेक्स्ट आहे हे आपल्याला इथे वरती घ्यायचे आहे ते मित्रांनो घेण्यासाठी आपल्याला ऑप्शन करायचे हे जे ग्रुप आहे ते आपल्याला इथे याच्यावरती घ्यायचे म्हणजे पूर्ण वरती घ्यायचं आहे आणि हा जो दुसरा ग्रुप आहे ते याच्यावर थोडा खाली घ्यायचा या वरच्या ग्रुपच्या थोडा खाली घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅकग्राऊंड आहे ते बॅगरून आपल्याला असेच ठेवायचे आहेत म्हणजे अशा प्रकारे ते दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग घेऊन जायचं आहे आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये से की पेट पोर लिंक पाहा मॅल त्यावर क्लिक इम्पोर्ट करून घ्या ते इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पाच फोटोला जे इपीट दिलेले पाया मिळून जाईल त्या पहिला फोटो तर इपेट आपल्याला कॉपी करायचं त्यासाठी फोटो क्लिक करायचे आहे इफेट क्लिक करायचे तीन डॉटो कॉपी कॉपीपेट क्लिक करून घ्यायचा आणि ते बॅग येऊन जायचे परत बिटमा पोरून जायचं आहे आणि समोर मित्रांनो जिथून आपण फोटो ॲड केले आहे तिथे येऊन जायचं आहे पहिला फोटो क्लिक करायचा आहे इफेट व क्लिकायचे तीन डॉट पेस्टपेट क्लिक करून घ्यायचे समोरचा फोटो सोडायचा आहे परत याच्या समोर समोरच्या फोटोला इपीट पेस्ट करायचा आहे म्हणजे एक फोटो सोडून हा इपीट इथे पेस्ट करत जायचे शेवटपर्यंत फक्त मित्रांनो समोर तुम्हाला हा एक फोटो पाय मिळून देईल हा मोठा तर हा मोठा फोटो सोडायचा आहे आणि त्याच्यासमोर मित्रांनो हा इपीट इथे पेस्ट करायचा आहे परत त्याच्यासमोरचा एक फोटो सोडून द्यायचा आणि शेवटच्या फोटोला हा इपीट इथे पेस्ट करायचा अशा प्रकारे तर हा मोठा फोटो सोडून द्यायचा आहे त्यानंतर बॅग यायचाय परत से इपीट मध्ये जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटोचा जो इपीट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग येऊन जायचे आहे परत मित्रांनो बिटमा फोटन आहे समोर जिथून फोटो ॲड केलेले तिथपर्यंत येऊन जायचे आणि मित्रांनो जे जे फोटो मी तुम्हाला सोडायचे सांगितले आहे ते, ते सर्व फोटोला हा इपी इथे पेस्ट करून घ्यायचा बागा अशा प्रकारे सर्व फोटोला इपिट पेस्ट करायचा आहे फक्त हा एक मोठा साईजचा फोटो सोडून जायचा आहे बाकीच्या सर्व फोटोला हा इपीट पेस्ट करायचा आहे त्यानंतर बॅग याच्या सेक इपी पण जायचं आहे समोर तुम्हाला मी टेक्सला जे ईपीट दिलेला पायामधून म्हणून ते टेक्स्टचा इपी आपल्याला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग येऊन जायचे परत बीट पंप म्हणून आहे आणि आपण जे टक्स्ट इथे ॲड केलेलं आहे ते टेक्स्टला आपला हाय इथे पेस्ट करायचं आहे बघा या टेक्सवर क्लिक करायचं इपिट उलून तीन डाळून पेस्ट इपेट क्लिकून घ्यायचे तसे बघा मित्रांनो हे पूर्ण टेक्स्टला आपला हाय पी टेथ पेस्ट करत जायचं आहे सर्व टेक्स्टला मी ते इपेट पेस्ट करून घेतो म्हणजे आपल्याला अशा प्रकारे ते पाहायला मिळून जाईल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे ते पाहायला मिळून जाते तर अशा बघा टेक्सला आपण इथे पीठ पेस्ट केलेलं आहे त्यानंतर ते बॅग यायची आहे परत बिटमा पोल म्हणून जायचं आहे सॉरी शेकी पीठ म्हणून जायचं आहे आणि आपल्या नंबरचा फोटोचा जी इपीठ तुम्हाला ते पाहायला मिळत आहे हा इपीटी इथे आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग येऊन जायचं आहे परत मित्रांनो बिटमा पोल म्हणून जायचं आहे आणि मी तुम्हाला जे फोटो सोड सोडत सांगितलं होता त्या नंतर यायचं आहे आणि त्या फोटोला आपला हा आय इथे ते पेस्ट करून घ्यायचं आहे हा पेस्ट केल्यानंतर इथे बॅग येऊन जायचे आहे परत सेकेपीठ म्हणून जायचे आहे शेवटच्या फोटोचं इपीठ आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग येऊन जायचे आहे परत बेट मी जायचं आहे आणि बॅकग्राऊंडला आपण जे इमेज घेतलेलं आहे त्या फोटोवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इफेट उकलकून त्या ते पेस्ट इपेट क्लिक घ्यायचा म्हणजे अशा प्रकारे हा इपेट तयार म्हणजे सॉरी मित्रांनो व्हिडिओ तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ हो करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहा त्या त्या उकलिकाच्या खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहावं त्या उखलकून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं आजचं लोक कसं वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समज लो कोणत्या टॉपिकवर पाहिजे ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटू मित्रांनो समज व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र